आज आपण भागीदारी संस्थेचा अर्थ व व्याख्या बघणार आहोत आणि त्याच्याचबरोबर भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर पहिले आपण भागीदारी संस्थेचा अर्थ बघूया. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायातील सर्व व्यावसायिक कार्ये एकच व्यक्ती हाताळू शकत नाही. आता व्यक्तिगत व्यापारामध्ये काय होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये सगळी जी कामं असतात ती एकाच व्यक्तीला करावी लागतात, कारण त्याच्याकडे भांडवल आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे मर्यादित असतं. आणि व्यक्तिगत व्यापारातील दोष दूर करून व्यक्तिगत व्यापार विकसित करण्यासाठी व्यवसाय संघटनेचं एक नवीन स्वरूप उदयास आलेलं आहे. आणि ते नवीन स्वरूप कोणतं? तर भागीदारी संस्था. तर आपण आता भागीदारी संस्थेची व्याख्या बघणार आहोत. दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालविण्याची सामूहिक जबाबदारी भागीदारी संस्था स्थापन करून घेतात. डॉक्टर जे ए सुबिन यांची ही व्याख्या आहे. दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालवण्याची सामुदायिक जबाबदारी भागीदारी संस्था स्थापन करून देतात ही व्याख्या आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी भागीदारी संस्थेसाठी दोन व्यक्ती लागतातच. या दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्या लेखी किंवा तोंडी करार करतात आणि व्यवसाय सुरू करतात, त्याला म्हणतात भागीदारी संस्था. आता आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये बघणार आहोत. भागीदारी संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे करार. बघा, भागीदारी संस्थेमध्ये भागीदारीची सुरुवात ही करारातून होते. भागीदारीचा करार हा भागीदार व्यवसाय संघटनेचा पाया असतो. त्यांनी करार करावा लागतो त्यांना. आणि भागीदाराच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी एकमेकांमध्ये करार करणे आवश्यक असते. आणि या करारामध्ये भागीदारांमधील बघा व्यवसायाच्या अटी व नियमांचा उल्लेख असतो. ज्यावेळेस भागीदारी व्यवसायामध्ये करार करतात तेव्हा तो करार जो आहे त्याचा अटी आणि नियमांचा ते लोक काय करतात? उल्लेख करतात. आणि हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. आणि भविष्यकालीन मतभेद विवाद टाळण्यासाठी भागीदारीचा करार लेखी स्वरूपात असणे गरजेचे असते. आणि लिखित करारामुळे प्रत्येक भागीदाराचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट होतात. बघा, आता कधीकधी कसं होतं, तुम्ही समजा 3 ते 4 पार्टनर आहात, भागीदार आहात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठरवले की हे काम तू करायचं, हे काम मी करणार, असं तुम्ही कामाची विभागणी केलेली आहे व्यवस्थापनमध्ये. तर मग एखाद्या व्यक्तीने जर काम नाही केलं तर तुम्ही त्याला जर बोललात तर ती व्यक्ती कधीकधी काय म्हणेल की मी पण भांडवल दिलेलं आहे, तुमचं वादविवाद होऊ शकतात, तुमची भांडणं होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात. मग अशा वेळेस तुम्ही जर करार केलेला असेल की आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी सामूहिकपणे वाटून घ्यायची आहे, तर मग काय होणार आहे, तर तो करार तुमचा काय होणार आहे, लेखी असल्यामुळे सगळेजण आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतील. म्हणून करारामध्ये लेखी करार असणं महत्त्वाचं आहे. पण तुम्ही तोंडी करार पण करू शकता. बघा, त्याच्यानंतर प्रत्येक भागीदाराला आपले हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट होतात. प्रत्येक भागीदाराला आपले काय हक्क आहेत, आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत, आपले काय कर्तव्य आहेत हे स्पष्ट होतात. त्याच्यानंतर आपला जो दुसरा पॉईंट आहे भागीदारी संस्थेचं वैशिष्ट्य, ते आहे कायदेशीर नोंदणी. बघा, भागीदारी संस्थेमध्ये नोंदणी करणं हे सक्तीचं नाही आहे भागीदारी संस्थेमध्ये, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ती सक्तीची करण्यात आलेली आहे. दुसरे जे राज्य आहेत आसाम, मेघाचल, बंगाल, तिथे हे जे करार आहे भागीदारी संस्थेचा तो कंपल्सरी नाही आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये भागीदारी संस्था करार हा बंधनकारक आहे. संबंधित राज्यातील भागीदारी नोंदणी कार्यालयात भागीदारीचा करार नोंदविला जाऊ शकतो. भागीदारी संस्थेची नोंदणी भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार करणे फायदेशीर असते. भागीदारी संस्थेमध्ये जो कायदा आहे तो कुठला कायदा आहे? भागीदारी संस्था कायदा 1932. हा करार, हा जो कंपनी कायदा, भागीदारी संस्था कायदा आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. भागीदारी संस्था कायदा 1932, नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960, नंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 2013, हे कायद्याचे जे साल आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. कारण तुम्हाला परीक्षेला गाळलेल्या जागा किंवा जोड्या लावांमध्ये हे साल विचारतात. भागीदारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत झाला. कधी झाला? 1932 साली. महाराष्ट्र सहकारी संस्था पहिला कायदा कोणता? 1904. महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरा कायदा कधी? 1912. असे वेगवेगळे कायदे आहेत. आणि जसजसं आपण आपला अभ्यास पुढे नेणार आहोत
तसतसे सगळ्या कायद्यांची तुम्हाला माहिती होईल, तुम्हाला सगळ्या कायद्यांबद्दल ज्ञान प्राप्त होईल आणि तुम्हाला समजेल कोणत्या सालाला कुठला कायदा झालेला आहे. म्हणून हे विसरू नका. आता आपण कुठला कायदा बघतोय, भागीदारी संस्था कायदा 1932. बघा मग कायदेशीर नोंद आपल्या महाराष्ट्रामध्ये भागीदारी संस्था कंपल्सरी आहे की तुम्ही त्याची नोंदणी केली पाहिजे. त्याच्यानंतर आपला जो तिसरा पॉईंट आहे, भागीदारांची संख्या. बघा भागीदारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 2 व्यक्तींची व कमाल 50 व्यक्तींची मर्यादा असते. किमान किती व्यक्ती पाहिजेत, किमान 2 व्यक्ती पाहिजेत आणि कमाल किती व्यक्ती पाहिजेत, जास्तीत जास्त 50 व्यक्ती. म्हणजे कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजेत आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती. याच्या व्यतिरिक्त तुमचे काय यायला नकोत, तुमचे भागीदार यायला नको, ही मर्यादा आहे. आणि हा सुद्धा प्रश्न तुम्हाला गाळलेल्या जागांमध्ये विचारला जातो. भागीदारी संस्थेमध्ये कमाल टिंबटिंब व्यक्ती असतात, कमाल किती व्यक्ती असतात, 50 व्यक्ती असतात आणि किमान किती व्यक्ती असतात, किमान 2 व्यक्ती असतात. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा. हे झालं आपलं तिसरं वैशिष्ट्य, भागीदारांची संख्या. त्याच्यानंतर आपलं चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे कायदेशीर व्यवसाय. ज्यावेळेस तुम्ही भागीदारी संस्थेमध्ये कोणताही व्यवसाय करता त्यावेळेस त्याला कायद्याची मान्यता मिळाली पाहिजे, कायद्याने तो संमत केला पाहिजे. का? कारण तुम्ही कुठलाही अकायदेशीर व्यवसाय करू शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला जर मद्य विकायचं असेल, तुम्हाला तंबाखू विकायची असेल किंवा तुम्हाला ड्रग्ज विकायचं असेल तर तुम्ही भागीदारी संस्थेमध्ये ते विकू शकत नाही, कारण तो इल्लिगल बिझनेस आहे. त्यासाठी तुम्हाला कायदेशीर व्यवसायामध्ये राहून बेकायदेशीर व्यवसाय करता येणार नाहीत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे भागीदारी संस्थेमध्ये आणि हे आपलं चौथं वैशिष्ट्य आहे, कायदेशीर व्यवसाय. त्याच्यानंतर आपलं पाचवं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन. भागीदारी संस्थेमध्ये करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सर्व भागीदार संस्थेच्या व्यवस्थापन कार्यात सहभागी होतात, पण भागीदारी सुरळीत चालावी म्हणून भागीदार स्वेच्छेने आपले व्यवस्थापकीय हक्क इतर भागीदाराला देतात. ते काय करतात, समजा तुम्ही 5 भागीदार आहात, 5 भागीदार मिळून तुम्ही काय करता, भागीदारी व्यवसाय सुरू करता आणि त्याच्यामध्ये त्या 5 भागीदारामध्ये तुम्ही कामाची विभागणी करता. आणि समजा तुमच्यापैकी एखाद्या भागीदाराला, एखाद्या पार्टनरला जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या वतीने दुसरे व्यक्ती व्यवस्थापनासाठी देऊ शकता. आता समजा आपण आता ठरवलं आपल्याकडे एकूण 10 पार्टनर आहेत आणि तुमचा बिझनेस पण खूप मोठा झालेला आहे, टर्नओव्हर पण तुमचा खूप जास्त आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? अशा वेळेस सगळी कामं तुम्हाला एकट्याला करता येणार नाहीत. तुम्हाला पासबुक मेंटेन ठेवायचं आहे, कॅशबुक मेंटेन ठेवायचं आहे, परचेज बुक, सेल्स बुक सगळे तुम्हाला जर मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्हाला क्लेरिकलसाठी कर्मचारी लागणार आहेत, क्लेरिकल वर्क करण्यासाठी, म्हणजे तुमचे सगळे बुक्स लिहिण्यासाठी. मग अशा वेळेस ते कर्मचारी तुम्ही सगळे अपॉइंट करणार तुमच्या कंपनीमध्ये की वेगवेगळ्या कामाला वेगवेगळी लोकं तुम्ही अपॉइंट करणार आणि हे कर्मचारी जे आहेत ते आपलं काम करणार तुमच्या वतीने. म्हणजे ते काय झाले, तुमच्या व्यवस्थापनाचा भाग झालेले आहेत, ते पार्टनर्स नव्हेत. पार्टनर्सनी त्यांच्या वतीने तुमचं संस्थेचं व्यवस्थापन करण्यासाठी काही व्यक्ती ते अपॉइंट करू शकतात. म्हणजे व्यवस्थापन हे सहकारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य, भागीदारी सहकारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये जरी तुम्ही भागीदार म्हणून व्यवस्थापनासाठी दुसरे व्यक्ती ठेवलेले आहेत, ते त्यांचं काम व्यवस्थित करतात आहे, तरीही तुमची जबाबदारी संपत नाही, तुमची जबाबदारी तेवढीच आहे. म्हणून काय, व्यवस्थापन हा भागीदारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर भागीदारांमधील परस्पर संबंध. बघा भागीदार हा भागीदारी संस्थेचा अभिकर्ता त्याचबरोबर प्रधान या नात्याने कार्य करीत असतो. सर्वजण भागीदारी संस्थेचे मालक व अभिकर्ते असतात. भागीदारी संस्थेमध्ये प्रत्येक भागीदार हा मालक आणि अभिकर्ता आहे. म्हणजे तो संस्थेचं काम पण त्याला करायचं आहे आणि संस्थेचा तो मालक पण आहे. म्हणजे तुमच्यामधील संबंध हे चांगले पाहिजेत, तुम्ही तुमचे आपापसातील संबंध चांगले ठेवा, कारण
तुम्ही जर पार्टनर म्हणून तुमचे संबंध चांगले ठेवले तर होणार काय आहे, तुमचा व्यवसाय हा चांगला, तुम्हाला चांगलं यश मिळेल, चांगला नफा तुम्ही कमवाल आणि तुमचा बिझनेस तुम्ही अजून वाढवू शकता. म्हणून परस्पर संबंध अत्यंत महत्त्वाचा आहे भागीदारी संस्थेमध्ये. तुमचे परस्पर संबंध जर चांगले असतील तर काय होणार आहे, तुमचा बिझनेस चांगला चालेल. म्हणून भागीदारांमधील परस्पर संबंध हा आपला भागीदारी व्यवसायाचा पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे अमर्यादित जबाबदारी. भागीदारी संस्थेमध्ये जे सभासद जे पार्टनर्स आहेत, जे भागीदार आहेत, त्यांना खूप कामं करावी लागतात वेगवेगळ्या प्रकारची. त्यांना वैयक्तिक, सामूहिक आणि मर्यादित अमर्यादित अशी कामं करावी लागतात. कारण तुम्हीच बिझनेसचे सगळे होल अँड सोल आहात, मग तुम्हाला तुमच्या वैयक्तिक पण काही जबाबदाऱ्या आहेत, तुम्हाला तुमच्या सामूहिक सगळ्या पार्टनरच्या मिळून पण काही जबाबदाऱ्या आहेत आणि अमर्यादित इतर कामं पण तुम्हाला भरपूर आहेत. म्हणजे काय होतं आहे बघा त्याच्यामुळे, की फक्त जे पार्टनर तुमचे 18 वर्षाच्या खालील आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं जास्त काम आपल्याला देता येत नाही. कारण 18 वर्षाचा पार्टनर हा मायनर पार्टनर असतो आणि कायद्याने आपण त्याला जास्त काम सांगू शकत नाही. म्हणून भागीदारी व्यवसायामध्ये अमर्यादित जबाबदारी ही सर्व भागीदारांची असते. सर्व भागीदार हे अमर्यादित जबाबदारी म्हणून काम करतात. आता तुम्हाला गाळलेल्या जागा किंवा जोड्या लावामध्ये येतं भागीदारी व्यवसाय जबाबदारी कशी आहे. एक येईल तुम्हाला मर्यादित जबाबदारी, एक येईल अमर्यादित जबाबदारी. त्यावेळेस तुम्ही काय लिहिलं पाहिजे, अमर्यादित जबाबदारी. आता तुम्ही आपलं जे व्यक्तिगत व्यापारी संस्था आहे त्यांची जबाबदारी कशी आहे, त्यांची पण अमर्यादित जबाबदारी आहे. का? एका व्यक्तीला सर्व प्रकारची कामं करावी लागतात. पण भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा जरी तुमची कामं तुम्ही भागीदारांमध्ये विभागलेली आहेत तरीही तुमची जबाबदारी ही अमर्यादित जबाबदारीच आहे. कारण मालक म्हणून तुम्हाला कामं बघावीच लागतात. म्हणून भागीदारी संस्थेमधील अमर्यादित जबाबदारी हे आपलं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचं आपलं पुढचं वैशिष्ट्य आहे संयुक्त मालकी. आता संयुक्त मालकी म्हणजे काय, की भागीदारीमध्ये सर्व भागीदार व्यवसायातील मालमत्तेचे संयुक्त मालक असतात. भागीदारी संस्थेची सर्व मालमत्ता भागीदारी संस्थेत व्यवसायासाठी वापरली जाते. भागीदाराला संस्थेची मालमत्ता खाजगी उपयोगासाठी वापरता येत नाही. बघा, तुम्ही ज्यावेळेस संस्थेचे मालक असता त्यावेळेस भागीदारी संस्थेमध्ये तुमची मालमत्ता ही संयुक्त असते. म्हणजे काय, की तुमचा जर बिझनेसमध्ये काही तोटा झाला तर तुम्हाला तुमची तुम्हाला काय करायला लागतं, ती तुमची जी वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती तुम्ही व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी तुम्हाला वापरावी लागते. म्हणून म्हटलेलं संयुक्त. तुमची जर एखादी प्रॉपर्टी असेल, एखादी जमीन असेल, एखादा बंगला असेल मोठा, एखादं घर असेल मोठं, तर बिझनेसमध्ये जर तुमचं काही नुकसान झालं तर तुम्हाला ते तुमचं स्वतःचं घर किंवा स्वतःची जमीन विकून तुमच्या बिझनेसमधील तुम्हाला काय करायला लागतं, नुकसान भरपाई करावी लागते. आणि भागीदाराला संस्थेची मालमत्ता खाजगी उपयोगासाठी वापरता येत नाही. तुमच्या संस्थेची, तुमच्या भागीदारी संस्थेची जी काही मालमत्ता आहे ती तुम्हाला एकट्याला तुमच्या वैयक्तिक कामासाठी वापरता येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे संयुक्त मालकी म्हणजे जॉईंट ओनर्स. तुमच्या सगळ्या पार्टनरला सारखी जबाबदारी आहे, सगळ्यांची प्रॉपर्टी जी आहे बिझनेसमधली ती सारखी आहे. म्हणून संयुक्त मालकी म्हणजे जॉईंट ओनरशिप हा भागीदारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचं आपलं पुढचं वैशिष्ट्य आहे नफा तोटा विभागणी. बघा, भागीदारी संस्थेमध्ये जर तुम्हाला नफा झाला तर नफा पण तुम्ही सगळे भागीदार हे सारखा वाटून घेणार आहात, आणि जर तोटा झाला तर तोही तुम्हाला सारखाच वाटून घ्यायचा आहे. का? कारण तोटा झाल्यानंतर तुमचा जर तुमच्या संस्थेची मालमत्ता जर कमी पडली तुमच्या देणगीदारांचे पैसे देताना, तर तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी विकून, तुमची स्वतःची खाजगी मालमत्ता विकून तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागते. म्हणून म्हटलेलं आहे नफा तोटा विभागणीमध्ये आपल्याला तुमचा मुख्य उद्देशच नफा आहे. जर नफा झाला तर उत्तम, पण जर तोटा झाला तर तुम्हाला तो सुद्धा तुम्हाला विभागणी करून वाटून घ्यायला लागतो. म्हणून नफ्या तोट्याचे वाटप
जे प्रमाण दिलेले नसेल तर सर्व भागीदार नफा तोटा समप्रमाणात वाटून घेतात, नाहीतर त्याचं प्रमाण दिलेलं असतं किती प्रपोर्शन आहेत ते. म्हणजे समजा आता तुम्ही 3 पार्टनर आहेत, मग तुमचं असं पण प्रपोर्शन आहे 2:1:1, म्हणजे एकाला 2 हिस्से मिळणार नफ्यातले, एकाला 1 आणि दुसऱ्याला 1. का? कारण ज्यांनी 2 हिस्से घेतलेत त्यांनी भांडवल गुंतवणूक जास्त केलेली आहे, तो त्याची वैयक्तिक मेहनत पण जास्त लावतो आहे म्हणून त्याचं 2. आणि जे पार्टनर आहेत ज्यांनी फक्त भांडवल दिलं आहे पण जे बिझनेसला रोज व्हिजिट देऊ शकत नाहीत, व्यवसायामध्ये काम करू शकत नाहीत, त्यांना आपण 1:1. म्हणजे तुम्ही तुमचं काय करता, प्रपोर्शनेट ठरवता की आपल्याला किती प्रपोर्शनेटमध्ये काय द्यायचं आहे, नफा तोटा विभागायचा आहे. आणि समजा तुम्ही ते ठरवलं नसेल तर सर्वांना समान नफा किंवा तोटा विभागणी होते. हे सुद्धा भागीदारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आपलं आहे विसर्जन. विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणे होय. विसर्जन म्हणजे आपला व्यवसाय जो आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. मग कधी एखाद्या भागीदाराचा समजा मृत्यू झाला, निवृत्ती, दिवाळखोरी, वेड यामुळे भागीदारी संस्था विसर्जित होऊ शकते. भागीदारी संस्थेमध्ये बघा, तुमचा जर कोणाचा तुमच्या पार्टनरमध्ये कोणाचा मृत्यू झाला, समजा कोणाची निवृत्ती आली, म्हणजे कोणी रिटायर झालं, कोणी जर दिवाळखोर झालं म्हणजे त्याचे सगळे पैसे संपले, बँकेत 1 रुपया नाही आहे, 1 रुपयाची प्रॉपर्टी त्याच्याकडे नाही आहे, तो जो दिवाळखोर झाला किंवा तो वेडा झाला, तर अशामुळे तुम्हाला तुमची संस्था बंद करावी लागते, विसर्जित होऊ शकते तुमची संस्था. ऐच्छिक भागीदारी संस्थेचे विसर्जन कोणत्याही भागीदाराने इतर भागीदारांना किमान 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन केली जाते. समजा आपण 7-8 पार्टनर आहोत आणि त्यात एखाद्या पार्टनरला स्वतःच्या मनाने पार्टनरशिप सोडायची, तो कुठेतरी आउट ऑफ कंट्री जाणार आहे, दुसरीकडे कुठेतरी बाहेर जाणार आहे, की त्याला आता आपल्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप करता येणार नाही आहे, तर तो काय करणार, आपल्याला अर्ज देणार. आणि तो अर्ज त्यांनी आपल्याला पार्टनरशिप सोडायच्या 14 दिवस आधी द्यायची आहे. पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी संस्था. तर त्यांनी 14 दिवस आधी तुम्हाला त्याचा अर्ज द्यायचा आहे, तुम्हाला पूर्वसूचना द्यायची आहे, मगच तो काय करेल, तुमची पार्टनरशिप सोडेल. आणि मग 14 दिवस आधी त्यांनी अर्ज दिलेला आहे, मग 14 दिवसांनी त्याची पार्टनरशिप तुम्ही मान्य केल्यानंतर 14 दिवसांनी तो पार्टनरशिपमधून बाहेर पडेल. आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन करणे सोपे असते. जर भागीदारी संस्था तुम्हाला बंद करायची असेल तर ती बंद करणं अतिशय सोपं आहे. हे झाले आपले भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. आता हे जे आहे हे तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. काय? भागीदारी संस्थेची अर्थ आणि व्याख्या आणि भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये, हे तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. थँक्यू.